विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दुसरं प्रकरण क्वाड्रेटिक इक्वेशन यामधला क्वाड्रेटिक इक्वेशन कोणत्या प्रकारे सोडवायचं, क्वाड्रेटिक इक्वेशन सोडवण्याच्या पद्धती, त्यामधली दुसरी पद्धत आहे कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथड. कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथड मराठीमध्ये याला म्हणतात पूर्ण वर्ग पद्धत. पूर्ण वर्ग पद्धतीने वर्गसमीकरण सोडवा असा प्रश्न असतो. तर ही पद्धत काय आहे हे सुरुवातीला आपण समजून घेऊया. कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथड ही पद्धत म्हणजे फॅक्टरायझेशन पद्धत झाल्यानंतरची पुढची पद्धत आहे. म्हणजे कसं, तर आता हे समीकरण दिलेलं आहे, दिस इज द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन, एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स मायनस फाईव्ह इज इक्वल टू झिरो. धिस इज क्वाड्रेटिक इक्वेशन, दिस इज द क्वाड्रेटिक इक्वेशन. व्हाय क्वाड्रेटिक इक्वेशन? सो इन द फॉर्म ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो. दिस इक्वेशन इन द फॉर्म ऑफ दिस स्टँडर्ड फॉर्म ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो अँड इंडेक्स ऑफ एक्स इज मॅक्झिमम टू. लक्षात येते का? बघा, याला आपण वर्ग समीकरण का म्हणायचं? व्हाय दिस इज क्वाड्रेटिक इक्वेशन? तर हे क्वाड्रेटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो हे स्टँडर्ड फॉर्म आहे, या स्टँडर्ड फॉर्मच्या स्वरूपामध्ये आहे. आणि हे जे व्हेरिएबल आहे एक्स, तर याचा इंडेक्स किंवा याचा घातांक, इंडेक्स ऑफ एक्स इज मॅक्झिमम टू. म्हणजे या दोन अटी इथं परिपूर्ण होतात, म्हणून याला आपण काय म्हणतो, क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणतो. आता हे क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे, फॅक्टरायझेशन पद्धतीनं सोडवायचं आहे. आता फॅक्टरायझेशन पद्धतीनं सोडवण्यासाठी, या पाचचे आपल्याला काय करावे लागतील, फॅक्टर पाडावे लागतील. आता या पाचचे फॅक्टर काय, एक आणखीन पाच, दुसरे फॅक्टरच असू शकत नाहीत. दिस इज द प्राईम नंबर. आणि मग एक आणि पाच यामध्ये बेरीज किंवा वजाबाकी दोन येऊ शकत नाही. म्हणजे आपण हे जे समीकरण दिलेलं आहे, वर्ग समीकरण दिलेलं आहे, हे फॅक्टरायझेशन मेथडनं सोडवू शकत नाही. आणि म्हणून मग आता कोणत्या पद्धतीनं हे सोडवलं तरी पाहिजे आपल्याला, मग आपण कोणत्या पद्धतीने हे सोडवणार, तर मग हे आपण काय करायचं आहे, कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथड ही पद्धत इथं वापरायची आहे. आणि हे वर्ग समीकरण सोडवायचं आहे. आणि अशा पद्धतीनं, म्हणजे जिथं आपण फॅक्टरायझेशन मेथड वापरू शकत नाही किंवा जे वर्ग समीकरण फॅक्टरायझेशन मेथड पद्धतीनं सोडवू शकत नाही, ते वर्ग समीकरण आपण कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथड या पद्धतीनं सोडवायचं असतं. प्रश्न असतो, सॉल्व धिस क्वाड्रेटिक इक्वेशन बाय कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथड. त्यावेळी तुम्हाला हीच पद्धत वापरावी लागेल. म्हणून आपल्याला फॅक्टरायझेशन मेथड आणि कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथड या वेगळ्या वेगळ्या माहीत पाहिजेत. चला तर मग आपण एक उदाहरण घेऊया. एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स मायनस फाईव्ह इज इक्वल टू झिरो सॉल्व बाय कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथड. सॉल्व बाय कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथड. आता कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथड वापरण्यापूर्वी आपल्याला एक दोन टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, त्या आपल्याला माहीत पाहिजेत. म्हणजे काय करायचं असतं, तर एक्स स्क्वेअर चा सहगुणक एक पाहिजे. या एक्स स्क्वेअरचा सहगुणक एक पाहिजे. आता या उदाहरणामध्ये एक आहेच ऑलरेडी, या उदाहरणामध्ये एक आहे, नसेल तर तो आपण एक करून घेतला पाहिजे. आणखीन हा जो शेवटचा घटक आहे तो बरोबर चिन्हाच्या आर एच एसला घ्यायचा. म्हणजे इथं दोनच पदं ठेवायचे आहेत, कुठं बरोबर चिन्हाच्या डाव्या हाताला दोन पदं ठेवायचे आहेत. आता बघा काय करतो आहे, एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स मायनस फाईव्ह इज इक्वल टू झिरो, देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स इज इक्वल टू फाईव्ह.
काय केलं इथं, -5 आहे ते बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला घेतलेलं आहे, -5 +5 होईल. आता इथं दोनच पदं राहिलेली आहेत. आता इथं दोन पदं राहिल्यानंतर आपल्याला इथं थर्ड टर्म शोधावी लागेल, आणि थर्ड टर्म येण्यासाठी इथं लिहिण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. कोइफिशियंट ऑफ एक्स इंटू 1/2, आणि या उत्तराचा वर्ग हा दोन्ही बाजूत मिळवायचा. हा दोन्ही बाजूत काय करायचा आहे, मिळवायचा आहे. म्हणजे काय येईल इथं बघा बरं, 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स 2 किनी याचा वर्ग, म्हणजे काय होईल, 2 ला 2 जाईल, 1 चा वर्ग म्हणजेच 1. म्हणजे हे जे आहे, हा जो 1 आलेला आहे, हा 1 काय करायचा, या बाजूमध्ये आणि या बाजूमध्ये मिळवायचा आहे. बरोबर चिन्हाची इकडची डावी बाजू आणि बरोबर चिन्हाची इकडची उजवी बाजू, LHS अँड RHS. आणि मग आपण काय करू, इथं लिहू शकतो X² +2X +1 =5 +1. इथं काय होईल, X² +2X +1 =6. आता यावरून हा कुणाचा विस्तार आहे बघा बरं, हा कोणत्या तरी पदाचा विस्तार आहे. कोणत्या पदाचा विस्तार आहे, तर आपण शिकलो आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग, ए मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर +2AB +B² हा फॉर्म्युला आहे. ए स्क्वेअर -2AB +B² म्हणजे हे आपल्याला मिळालेलं आहे. इथं याच्यावरून इकडं यायचं आहे. आपण एकदम सोपं आहे, X² आहे त्याचं रूट घ्यायचा, X² रूट X म्हणजेच वर्गमूळ X. इथलं चिन्ह घ्यायचं, मधल्या पदाचं चिन्ह घ्यायचं, अधिक याचं सुद्धा काय करायचं आहे, रूट घ्यायचं आहे. आता 1 चं वर्गमूळ 1 आणि त्याचा कंसाचा काय करायचा, वर्ग करायचा आणि बरोबर 6. आता या बरोबर चिन्हाची इकडची लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड दोन्ही बाजूचं आपण काय करू, वर्गमूळ घेऊ. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, टेक स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स म्हणजे दोन्ही बाजूचं आपण वर्गमूळ घ्यायचं. आता याचं वर्गमूळ घेण्यासाठी फक्त हा वर्ग काढून टाकायचा आहे. म्हणजे काय होईल, X+1 =+ √6. √6 म्हणजेच X+1 =+ √6 चं काय वर्गमूळ येत नाही आणि ते तसंच ठेवायचं आहे. म्हणून एक्स इज इक्वल टू हा जो +1 आहे तो इकडे गेल्यानंतर -1 होईल, -1 होईल, आणखीन +√6. म्हणजेच आपल्याला इथं दोन उत्तरं मिळतील, एक्सच्या किमती मिळतील. एक्स इज इक्वल टू -1 +√6 अँड एक्स इज इक्वल टू -1 -√6 अँड धिस इज द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. म्हणून इथलं याचं -1 +√6 -1 -√6 इज रूट ऑफ गिवन इक्वेशन. सेकंड एग्जाम्पल, X² +X - 20 =0. सॉल्व दिस क्वाड्रेटिक इक्वेशन बाय कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथड, असं तुम्हाला प्रश्न असेल. X² +X - 20 =0. पहिल्यांदा कंडिशन्स आपली काय असेल, X² कोइफिशियंट 1 पाहिजे, तो इथं ऑलरेडी आहे. हे जे तिसरं पद आहे ते बरोबर चिन्हाच्या RHSला घ्यायचं आहे, राईट हँड साईडला. म्हणजेच X² +X =
23rd टर्म इज इक्वल टू 1/2 इंटू, आता इत एक्स का कोएफिशियंट कि है एक है आणि त्याचा वर्ग म्हणजेच काय येईल, एक 1/2 स्क्वेअर इज इक्वल टू 1/4. आता हे जे 1/4 आहे ते आपण काय करायचं आहे, दोन्ही बाजूमध्ये बोथ साइड्स ॲड करायचं आहे, ॲड दिस बोथ साइड्स ऑफ बोथ साइड्स, एवढंच म्हणू, ॲड धीस बोथ साइड्स म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 इज इक्वल टू 20 प्लस 1/4. आणि मग मगाच्याप्रमाणे एक्स स्क्वेअरचं रूट घ्यायचं आहे, एक्स मधल्या पदाचं चिन्ह एक्स, एक्सचं चिन्ह आहे प्लस, याचं रूट येईल 1/2 आणि याचा वर्ग करायचा, म्हणजे या कंसाचा जर या ब्रॅकेटचा जर स्क्वेअर केला तर तुम्हाला हे मिळेल, तुम्हाला हे मिळेल बरोबर 20 प्लस 4 म्हणजे किती झाला 81/4. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यायचं आहे, म्हणजेच एक्स प्लस 1/2 याचं वर्गमूळ आलं, फक्त हा वर्ग काढून टाकायचा आणि याचं वर्गमूळ इज इक्वल टू 81/4. एक्स प्लस 1/2 इज इक्वल टू 81/4 म्हणजे 81चं वर्गमूळ आलं 9, याचं आलं 2. 81/4 वर्गमूळ आलं 9/2 आणि म्हणून मग एक्स इज इक्वल टू इथं प्लस मायनस नेहमी घ्यायचा मायनस 1/2, एक्स इज इक्वल टू प्लस किंवा प्लस चिन्ह नाही दिलं तर चालेल 9/2 मायनस 1/2 अँड एक्स इज इक्वल टू मायनस 9/2 मायनस 1/2. एक्स इज इक्वल टू 8 अँड एक्स इज इक्वल टू मायनस 10/2, दॅट इज एक्स इज इक्वल टू बेचोक 8 4 अँड एक्स इज इक्वल टू मायनस 5, एक्स इज इक्वल टू मायनस 5 म्हणजेच 4, -5 आर द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन, हे आपलं उत्तर येईल. 4, -5 आर द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन, याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता किंवा तुम्ही हे आपल्या वहीमध्ये नोट करू शकता, म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला हे मोबाईल बघण्याची गरज नाही. मित्रांनो, ही जी उदाहरणं आहेत ही महत्त्वाची उदाहरणं मी तुम्हाला इथं सोडवून देतो आहे. अशा प्रकारची उदाहरणं तुम्ही वहीमध्ये सोडवत चला. या व्हिडिओमधले जे काही उदाहरणं आहेत त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा, म्हणजे पुन्हा तुम्हाला अभ्यास करताना सोपं जाणार आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, घंटेचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील.